पाण्याचा प्रश्न पेटताना अनेकदा धुळेकरांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलाय, तरी महानगरपालिका प्रशासन पाण्याच्या प्रश्नावर बेफिकीरच आहे। आज तर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात महिलांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन छेडून मनपा प्रशासनाचं लक्ष वेधलं। धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या शिरे कॉलनीत गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न चांगलाच धुमसत आहे। पावसाळा सुरू असतानाही शिरे कॉलनीतील रहिवाशांना 8 ते 10 दिवस पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे। या संदर्भात रहिवाशांनी महानगरपालिका प्रशासनासह संबंधित नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी केल्या, तरी या तक्रारींची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही। केवळ मतदान आलं की तेव्हा प्रभागात येऊन तोंड वेंगाळून पाया पडून हात जोडून मतदान मागतात, आणि निवडून आलेत की प्रभागातील रहिवाशी कोणकोणत्या समस्यांना तोंड देतात हे डुंकायला देखील येत नाही। त्यामुळे आज अति भेडसावत असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर येथील महिलांनी महानगरपालिका प्रशासनावर चांगलाच रोष व्यक्त केला। शिरे कॉलनीत पाण्याच्या टाकीवर जाऊन महिलांनी आंदोलन छेडलं। नाथनगर प्लॉट नंबर 35 10-10 दिवसापासून पाणी येत नाही आमच्याकडे। एवढे नदी नाले तलाव पूर्ण पाणी भरलेलं आहे, इतकं पाणी येतं तरी पाणी का सोडत नाही? बाकी कॉलन्यांमध्ये पाणी सोडतात, आमच्याकडे 10-10 दिवस झाला आज तरी आम्ही पाणी आज आम्ही शिरे कॉलनीचे सर्व रहिवासी, स्थानिक रहिवासी, आणि अनेक वर्षापासून जी समस्या धुळे शहरात आहे, आता जी फार बिकट झालेली आहे, 10-10 दिवस हे निगरगट्ट लोक लक्ष देत नाही, फक्त मतदानापुरता वादात येतात आणि मतदान घेतात। आणि काही लोक तर असे सांगतात की आम्ही पैसे देतो, काही नगरसेवक असं सांगतात, फोन उचलत नाही। आणि 10-10 दिवस आमच्या इथे पाणी येत नाही, प्लस पाण्याची इतकी बिकट समस्या झालेली आहे, लोकांना अक्षरशः जार वगैरे आणावे लागतात, काही ठिकाणी लोक बाहेरून पाण्याचे टँक मागवतात, इतकी दुर्दशा झालेली आहे। लहान लहान लेकरं पाण्यामुळे तळमळ करतात, सिनियर सिटीजन आमच्या भागात सर्व अधिकारी वर्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या इथं सिनियर सिटीजन आहे, त्या सिनियर सिटीजनांच्या इथे पाणी आणण्यासाठी कोणी नसतं, तरी त्यांना या वयात ही महानगरपालिका, दुर्भाग्यपूर्ण महानगरपालिका अधिकारी जे आम्हाला लाभलेले, त्यांच्यामुळे आमच्या सिनियर सिटीजनांना पण इतका भयंकर त्रास होतो, अक्षरशः ते गुडघ्यापासून चालू शकत नाही, काही लोक 2-5 किलोचं वजन उचलू शकत नाही, तरी पण त्यांना आटापिटा करत टाकीपर्यंत येऊन किंवा रोडापर्यंत जाऊन पाण्याचे जार आणावे लागतात। एवढे निर्लज्ज लोक इथे अधिकारी म्हणून बसलेले की आम्ही परेशान झालेलो, आणि आमच्याबरोबर पूर्ण परिसरातील महिला आलेल्या आहेत, ज्या महिला घराच्या बाहेर निघत नाही त्यांना आता घराच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या मुळे बाहेर यावं लागलेलं आहे, या पण सर्व दुर्भाग्यपूर्ण गोष्टी आहे। फक्त त्यांना सत्ता पाहिजे, सत्तेचा सर्व आलेला मलिदा हडपायला पाहिजे। आता आम्हाला सांगितलं काही लोकांनी पाईपलाईन फुटलेल्या आहे, मला तुम्ही सांगा या अधिकाऱ्यांना आम्ही विचारू इच्छितो की दर 4 दिवसात दर 15 दिवसात मोठमोठ्या करोडोच्या पाईपलाईन तुम्ही टाकतात, त्या फुटतात कशा? की याच्यात तुमचं षडयंत्र आहे, तुमचे अधिकारी कर्मचारी फोडतात आणि तुम्ही पुन्हा टेंडर काढतात, हेच धंदे तुम्ही लोकांच्या जीवावर करणार आहे का? आमची जनता पाणीपट्टी देते, नळपट्टी देते, घरपट्टी देते, रस्त्याचं कर देते, वृक्षाचं कर देते, आता कोणते कर आमच्याकडून घेणार आहे? तरी या निर्लज्ज अकार्यक्षम नगरसेवक, अकार्यक्षम अधिकारी वर्गांना लाज असेल तर त्यांनी वचनाप्रमाणे काही अधिकारी, काही मंत्री काही दिवसापूर्वी धुळे शहरात येऊन सांगितलं होतं, हर दिन एका दिवसाच्या नंतर आम्ही तुम्हाला पाणी देऊ, त्यांना आठवण देऊ इच्छिते की तुम्हाला आठवण असेल महोदयांना, एसी पासून बाहेर निघा, गरीब जनतेकडे लक्ष द्या, ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या पैशा, ज्यांच्या कराच्या पैशावर उड्या मारतात ना, त्यांच्याकडे कमीत कमी त्यांचे जे मूलभूत अधिकार आहे ते तरी देण्याची त्यांनी कृपा करावी, नाहीतर यापुढे आज आम्ही महानगरपालिकेच्या या टाकीवर सर्व महिला भगिनी आमच्या वर गेल्या माझ्याबरोबर, तर पुढच्या वेळेस आम्ही यांना निगरगट्टांना महापालिकेला टाळा ठोकू, याच्या अगोदर पण मी टाळा ठोकलेला आहे गोसावी साहेब असताना, आता पुन्हा सांगते मला कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही, कायदा आम्ही हातात घेत नाही, कायदा हातात घेण्यास पाडण्यासाठी हे आम्हाला मजबूर करतात।